नमस्कार मंडळी, देशातील सर्वात मोठा लोकशाहीचा उत्सव म्हणजेच लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झाली आहे। यासाठी उमेदवारही सज्ज होत आहेत, पण या मैदानात बाजी तोच मारणार ज्याच्या हाती क्षमता असेल अडचणींचे चेंडू टोलावण्याची, अडथळ्यांना सीमेपार भिरकावून देण्याची आणि विकास कामांचं शतक झळकावण्याची। सांगली जिल्ह्याला अशा अनेक रथी महारथींचा तळपता इतिहास लाभलाय आणि त्यातील एक अग्रणी नाव म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सहकार महर्षी वसंतदादा पाटील। त्यांच्याच कार्याचा दिमाखदार वारसा पुढे नेत लोकसभा निवडणुकीत आपल्या कार्याचा ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाले आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित संयुक्त लोकशाही आघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तरुण तडफदार आणि नव्या दमाचे नेतृत्व विशाल दादा पाटील। आम्ही वारसदार आहोत वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील, पतंगराव कदम, आरा राबा, मदन भाऊ पाटील, शिवाजीराव बापू शेंडगे यांच्यासारख्या दिग्गजांचे, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे। या धुरीणांच्या पावलावर पाऊल टाकत विशालदादा पाटील आज हा संपन्न वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी सिद्ध झाले आहेत। कृष्णेचं हेच पाणी जत, कवटे महांकाळ, आटपाडी, खानापूर आणि कडेगाव यासारख्या दुष्काळी भागाला मिळावं आणि या भागाचं नंदनवन व्हावं यासाठी विशालदादा पाटील यांनी आता दृढ निश्चय केलाय। वसंतदादांच्या कार्यकर्तृत्वाचं प्रतिबिंब ज्यांच्या व्यक्तिमत्वात झळकतं असे विशालदादा म्हणजे विचारी, कृतिशील, कार्याला भिडणारं लोकहित तत्पर व्यक्तिमत्व। त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यानं सांगलीकरांनाही ग्वाही दिली आहे की वसंतदादांचा वारसा पुढे नेणारा सळसळत्या चैतन्याचा नेता सांगली जिल्ह्याला लाभला आहे। वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन पद यशस्वीपणे सांभाळताना विशालदादांनी व्यवस्थापन आणि संघटन कौशल्य यांचा उत्तम मिलाफ त्यांच्या कामातून दाखवलाय। वसंतदादांनी सुरू केलेलं अभियांत्रिकी महाविद्यालय असो किंवा वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना, या संस्थांची विस्कटलेली घडी विशालदादांनी शिथापीनं बसवली, बाजीराव अप्पा बँकेचं पुनरुज्जीवन केलं, वसंतदादा सहकारी दूध संघाचा कारभार सावरला। त्यांच्या या कर्तृत्वामुळेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचं आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं संचालक पद त्यांना बहाल करण्यात आलं। वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना म्हणजे खऱ्या अर्थानं दादांच्या दूरदृष्टीचं मूर्तिमंत उदाहरण। सरकारी धोरणं आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतार यामुळे काही काळ हा कारखाना अडचणीत सापडला होता, पण त्यावेळी विशाल दादा पाटलांच्या उत्तम व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर काही काळातच हा कारखाना संकटातून बाहेर आला। वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या शेती विभागातर्फे कमी पाण्यात किफायतशीर शेतीचा प्रयोग विशाल दादांनी यशस्वी करून दाखवलाय। शेतकऱ्याचं जीणं, त्याचं हित आणि त्यासाठी पिकाला योग्य हमी भाव, साखर उसाचा योग्य दर यांचं महत्व विशाल दादा जाणतात। या कारखान्याचा पदभार सांभाळताना त्यांचं काळ्या आईशी असलेलं नातं सांगलीकरांनी अनुभवलं आहे। सूक्ष्म सिंचन योजनेचं नूतनीकरण असो किंवा मी सक्षमा योजनेच्या माध्यमातून तरुणींचं संघटन असो, विशाल दादांनी घरातील समाजकारणाचा वारसा सिद्ध केलाय। आतापर्यंत सांगलीकरांनी या कार्याचं लख तेज अनुभवलं, यापुढे लोकसभेच्या माध्यमातून देशाला ते अनुभवता येईल। विशाल दादांच्या कार्यतत्परतेची ऊर्जा दिल्ली ते सांगली मधला दुवा होऊन सांगली जिल्ह्याचं आयुष्य उजळून टाकण्यासाठी सज्ज आहे। जो स्वतः तरुणाईची नस जाणतो, ज्याचं तरुण रक्त नवनवीन कामांसाठी सळसळतं, असं व्यक्तिमत्वच जाणू शकतं भविष्यातील आव्हानं। सांगली मिरज सारखी शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसित करणं, कृषी उत्पन्नावर आधारित असलेली सांगली जिल्ह्याची ओळख दृढ करून कृषीपूरक व्यवसाय आणि अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये नामवंत कंपन्यांची गुंतवणूक आणणं यासाठी विशालदादा आग्रही आहेत।
सध्या आरोग्य सेवा शिक्षण महाग होत असताना नागरिकांना या सुविधा सहज उपलब्ध होण्यावर विशाल दादांचा भर आहे. केंद्राच्या लोकोपयोगी योजना ज्यांचा विद्यमान खासदारांनी पाठपुरावाच केलेला नाही त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी विशाल दादा प्रयत्नशील असतील. दुष्काळी भागासाठी जीवनवाहिनी असलेल्या ताकारी म्हैसाळ योजना प्रतीकदादा पाटील यांच्या मंत्रिपदाच्या काळात वेगवान झाल्या. या योजना अधिक सक्षम करणं, क्रॉप पॅटर्न वेगवेगळा करून शेती उत्पन्न वाढवणं, जिल्ह्यातील प्रमुख मार्गांचं चौपदरीकरण, रेल्वे वाहतुकीच्या माध्यमातून शेतमालाला बाजारपेठ मिळण्यासाठी अधिक सक्षम रेक पॉइंट तयार करणं असा प्रगतिशील आराखडा विशाल दादांच्या दूरदर्शी धोरणाची ग्वाही देणार आहे. आता तुम्ही विचार करत असाल की विशालदादा पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी नेमकं स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे लढण्याचा निर्णय का घेतला? खरं तर स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकरी आणि सर्वसामान्य यांच्यासाठी लढणारा पक्ष. इकडे वसंतदादा पाटील देखील शेतकरी आणि सर्वसामान्य यांच्यामधील दुवा साधणारे होते आणि त्यांच्या याच विचारांचा वारसा पुढे नेत विशालदादा पाटील यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे लढण्याचा निर्णय घेतलाय. 2020 साली भारत जगातील सर्वात जास्त युवक संख्या असलेला देश ठरणार आहे. अशा देशाचा कारभार युवकांचा दृष्टिकोन समजू शकणाऱ्या नव्या विचारांच्या हातीच असायला हवा. खासदार म्हणूनही दिल्ली दरबारी ते सिद्ध करण्याची संधी आपण देऊया. समाजकारण राजकारणाला नव्या विचारांची जोड देणारं, विविध भाषांवर सहज प्रभुत्व असणारं विशाल दादा पाटील यांच्यासारखं युवा नेतृत्व सांगली जिल्ह्यासाठी लोकसभा निवडणुकीकरिता खंबीर पर्याय आहे. विशाल दादांचं निवडणूक चिन्ह आहे ही बॅट. तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाचं प्रतीक असणारी ही बॅट मॅच विनर ठरण्यासाठी गरज आहे ती तुमच्या आशीर्वादाची आणि तुमच्या मताची. लक्षात ठेवा, आता बदल हा घडायलाच हवा. आता नाही तर पुढची 5 वर्ष काहीही नाही. त्यामुळे विचारपूर्वक बॅटचंच बटन दाबा आणि मागील 5 वर्ष काहीही न करणाऱ्या खासदारांना थेट मैदानाबाहेरचा रस्ता दाखवा. त्यामुळे आता आपलं ठरलं, आपलं मत विशाल दादांना, आपलं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला, आपलं मत बॅटला. भविष्यातील आव्हानांच्या हाका ऐकण्यासाठी नव्या नेतृत्वाला संधी मिळाली पाहिजे आणि ती संधी मिळवून देणं तुमच्या हाती आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसारखा पक्ष, राजू शेट्टी यांच्यासारखं खंबीर नेतृत्व यांच्या जोडीनं तितक्याच समर्थपणे जबाबदारी पेलू शकणारं विशाल दादांसारखं व्यक्तिमत्व असा त्रिवेणी संगम तुमच्या समोर आहे. त्यांना जिंकवून लोकशाहीच्या बळकटीला, सांगली जिल्ह्याच्या विकासाला आणि नागरिक म्हणून तुमच्या आकांक्षांना द्या नवे पंख. ग्रामीण आणि शहरी समान विकास साधूया. शेती, सहकार, शिक्षण, आरोग्य, नागरी सुविधा यांचा आलेख गगनाला भिडवूया. विशाल दादा पाटील यांचा भव्य विजय साकारूया. स्वाभिमानी पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार विशाल पाटील यांचं चिन्ह आहे बॅट. बॅट या चिन्हासमोरील बटन दाबून विशाल प्रकाश बापू पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा. परिवर्तनाची मशाल, आपला विशाल. मतदान मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी. इथं घडणार इतिहास, आता मारले जाणार चौकार आणि षटकार, कारण विशालच होणार खासदार.